नमस्कार शेतकरी मित्रो, माझं नाव सुनील शिवाजी मोहिते, राहणार हिरले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। सध्या मी महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सोयाबीन बीज प्रक्रिया या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। तर त्यासाठी मी 1 किलो सोयाबीन व्हरायटी 93.05 या व्हरायटीचं निवडलेलं आहे। त्यासाठी आता मी बीज प्रक्रिया तुम्हाला करून दाखवतो। सध्या मी 1 किलो बियाण्यासाठी थायरम नावाचं एक बुरशीनाशक आहे, हे थोडं 1 किलोसाठी 3 ते 4 ग्रॅम हे पावडर घ्यायची। आपण अशा प्रकारे हातामध्ये पावडर 3 ते 4 हातामध्ये घेऊन आपण साधारण त्याचं पसरून यावर पसरायची पूर्ण पावडर, आणि हे अशा प्रकारे चोळून घ्यायचं बियाणं। आणि हे चोळत असताना ह्याला कोणत्याही प्रकारे हात न लावता डायरेक्टली ग्लोव्हजचा वापर करायचा, कारण ह्याची बीला इजा पोचत नाही। आणि अशा प्रकारे हे चोळून घ्यायचं सगळ्याच प्रकारे बी। ही पावडर ह्या बियाण्याला लागली पाहिजे। अशा प्रकारे थोडं थोडं हळू अलगद पसरायचं, जास्त याला हार्डनेस लावायचं नाही। ठीक आहे, आता हे थायरम लावून झालेलं आहे। ह्याचा ॲक्च्युली ह्याच्यामुळे काय होते की ह्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये बुरशीचं प्रमाण कमी राहतं, त्यामुळे बुरशीचं प्रमाण किंवा तांबेरा वगैरे येत नाही यामध्ये, करपा किंवा तांबेरा येत नाही। म्हणून थायरमचा वापर हा बीज प्रक्रियेसाठी शेतकऱ्याने आवर्जून केला पाहिजे। त्यानंतर आपण एक अर्धा तासामध्ये एक असंच सावलीमध्ये ठेवायचं आहे, आणि त्यानंतर आपण जैविक बीज प्रक्रियाला करणार आहे। तर अर्धा तास आपण हे सावलीत ठेवूया। आता हे अर्धा तास आपण सावलीमध्ये ठेवलेलं आहे। यानंतर आपण RCF कंपनीने मला हे बायोला नावाचं एक बायो फर्टिलायझर दिलेलं आहे फ्रीमध्ये, तर ह्याचा वापर आपण बीज प्रक्रियेसाठी करणार आहे। ह्याचा फायदा असा आहे की आपण बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्या पिकामध्ये जी वाढ आहे किंवा जी गुणवत्ता आहे त्याच्या उत्पादनामध्ये खूप चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते। मागच्या वर्षी देखील मी यूज केलं होतं। तर RCF कंपनीचं बायोला हे प्रोडक्ट खूप सुंदर काम करतं, तुम्ही बीज प्रक्रियेसाठी आवर्जून वापरा। तर 1 किलो बियाण्यासाठी आपण 25 ml बायोला वापरायचं आहे। मी तुम्हाला दाखवतो आहे वापरून, 25 ml घेतलेला आहे मी आता, आणि अशा प्रकारे ह्याच्यावर पसरून घ्यायचं पूर्णपणे बी, आणि हळूवारपणे असं अलगदरित्या ह्याला चोळून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या बियाला हे लागलं पाहिजे, किंवा डायरेक्ट पोत्याने तुम्ही पसरून असं हे करू शकता। दोन्ही प्रकारे लावण्याची प्रक्रिया आहे यामध्ये। यामुळे उत्पादनात खूप चांगली वाढ होते आपल्या। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यांनी अशी प्रकारे सोयाबीनची बीज प्रक्रिया तुम्ही केली पाहिजे, तरच तुमच्या उत्पादनात वाढ होईल। धन्यवाद।